हाय, हॅलो, नमस्कार. मी संस्कृती संस्कृती किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण तिळाची चटणी बघतो आहे. तर मी इथे एक बाउल तीळ घेतलेले आहे, त्यानंतर 5-6 लाल मिरची घेतलेली आहे, मीठ जिरे घेतलेले आहे. तर चला आपण पहिले तीळ भाजून घेऊया आणि त्यानंतर चटणी बनवायला घेऊया. आपण यावरती तर तीळ घालून घेऊया. तीळ छान खरपूस भाजल्या गेल्याशिवाय तिळाची चटणी खाण्याला मजा येत नाही. तिळाची चटणी जेव्हा ती छान भाजले जातात तेव्हाच छान लागते, त्याचा वेगळाच स्वाद लागतो. त्यासाठी आपल्याला तीळ कधी पण छान मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे. बघू शकता इथे तीळ भाजून झालेले आहे. तिळाचा रंग असा छान गोल्डन आलेला आहे. आधी आपण जिरे भाजून घेऊया. भाजलेल्या जिऱ्यांचा स्वाद तिळाच्या चटणीमध्ये अतिशय उत्तम लागतो. यासाठी मी इथे जिरे भाजून मग त्यात घालणार आहे तिळामध्ये. जिरे भाजून झालेले आहे, मी हे काढून घेते. आता यावरच आपण मिरची तोडून घालायची आहे. मिरची ही आपण मंद गॅसवरती छान भाजून घेऊया. बघा, आवाज येतोच आहे, म्हणजे मिरच्यासुद्धा छान भाजून झालेल्या आहे. आपण मिरच्याही बाजूला काढून ठेवून देऊया आणि सगळं थंड करून घेऊया. बघू शकता इथे तीळ थंड झालेले आहे, सोबत मिरची छान क्रिस्पी झालेली आहे. आपण आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया. यावरती आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व आपण मिक्सरला दरदर असं बारीक करून घेऊया. एकदम बारीक नाही करायचं आहे, यातून तेल रिलीज नाही झालं पाहिजे, कारण तेल रिलीज झालं की मग ती खायला चांगली लागत नाही चटणी. त्यासाठी आपल्याला पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद करत असं दरदरा असं बारीक करून घेऊया. तसेच तिळाचे फायदेही अनेक आहेत, त्यातील मी तुमच्याशी काही शेअर करते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयोगी, उच्च रक्तदाब, हाडांसाठी फायदेशीर, मधुमेह, त्वचेसाठी फायदेशीर, कॅन्सरपासून बचावासाठी, थंडीमध्ये उष्णतेसाठी, हृदयाचे स्नायू तंदुरुस्त राखण्यास मदत करते, असे तिळाचे फायदे अनेक आहेत. तर चला, आपली चटणी तयार झालेली आहे. बघा, एकदम बारीक नाही केलेली आणि एकदम जाड पण नाही ठेवलेली. बघू शकता इथे तिळाची चटणी तयार आहे. अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.